गुड मॉर्निंग क्लास, हाउ इज इट गोइंग, हाउ आर यू ऑल? दिस इज पवर ऋषि, वेलकम टू ऑल ऑफ यू इन आवर एजुकेशन प्लैटफॉर्म इन इलेक्ट्रोस्टैटिक्स पार्ट फोर्थ. इलेक्ट्रोस्टैटिकच्या चौथ्या भागात आज आपण एकत्रित आलेलो आहोत, ते म्हणजे इलेक्ट्रिक चार्जची नंबर 3 ची फंडामेंटल प्रॉपर्टीज शिकण्यासाठी. आधीच्या दोन प्रॉपर्टीज आठवतात आहे का तुम्हाला? पहिली प्रॉपर्टी होती ॲडिटिव नेचर ऑफ चार्ज. जशी आपण अल्जेब्रिक सम करतो तशीच चार्जेस, जेवढ्या कुलमचे, मायक्रो कुलमचे, मिली कुलमचे आहेत ते चार्जेस परस्परांमध्ये ॲड करता येतात. ठीक आहे, मग ही होती चार्जची ॲडिटिव प्रॉपर्टी. त्यानंतर मी तुम्हाला शिकवलं होतं क्वांटायझेशन ऑफ चार्ज. क्वांटायझेशन ऑफ चार्जमध्ये आपण एक फॉर्म्युला बघितला की टोटल पॉसिबल चार्ज कसा काउंट केला जातो, तर तो इंटिग्रल मल्टिपल ऑफ चार्ज असतो. म्हणजे क्यू इज इक्वल टू प्लस मायनस एन इंटू ई, असं ज्यावेळेस आपण लिहितो आहे त्यावेळेस असं म्हटलं जातं आहे की ते काय आहे, तर डिस्क्रीट नेचर ऑफ चार्ज आहे किंवा ते आहे क्वांटायझेशन ऑफ चार्ज. आणि आता तिसरी प्रॉपर्टी आपण स्टडी करतो आहे ती म्हणजे कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. कॉन्झर्व करणं म्हणजे कॉन्स्टंट ठेवणं. काय कॉन्झर्व केलं जातं आहे, तर चार्ज कॉन्झर्व केले जात आहेत. बघा मग हे कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज आपण लक्षात कसं घ्यायचं. बघा आपण दोन ऑब्जेक्ट घेऊयात. आपण एक घेतोय ग्लास रॉड, ग्लास रॉड घेतला एक, आणि एक घेतला सिल्क क्लोथ, रेशीम कापड. आणि ही काच कांडी आहे, काचेपासून तयार झालेली एक रॉड आहे, ग्लास रॉड आहे. आणि हा आहे सिल्क क्लोथ. काय करायचंय, तर ह्यांचं फ्रिक्शन घडवून आणायचंय. म्हणजे मी तो सिल्क क्लोथ आहे ग्लास रॉड बरोबर रब करणार आहे. मग आता ह्या रबिंगमुळे काय तयार होईल, तर फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी तयार होईल. आणि हे होत असताना काय होतं माहिती आहे, तर ग्लास रॉडवर असलेले काही जे इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की या युनिव्हर्समध्ये प्रत्येक एक ऑब्जेक्ट आहे, मॅटर आहे, कशापासून तयार झाला आहे, मॉलिक्युलपासून. मॉलिक्युल कशापासून तयार झाला, ॲटमपासून. ॲटममध्ये काय आहेत, तर प्रोटॉन, न्यूट्रॉन अँड इलेक्ट्रॉन, हे तीन पार्टिकल, इलिमेंटरी पार्टिकल की जे त्या ॲटमचे कन्स्टिट्युअंट आहेत. तर सगळ्यात बाहेरच्या बाजूला असलेला हा जो इलेक्ट्रॉन आहे, तो इलेक्ट्रॉन या ग्लास रॉडपासून कुठं जातो, तर सिल्क क्लोथकडे जातो. मग बघा, ग्लास रॉडचा एक इलेक्ट्रॉन सिल्क क्लोथकडे गेला, दुसरा एक इलेक्ट्रॉन ह्या सिल्क क्लोथवर गेला, तिसरा एक इलेक्ट्रॉन ह्या सिल्क क्लोथवरती गेला, चौथा एक इलेक्ट्रॉन ह्या सिल्क क्लोथवर गेला. म्हणजे आता ग्लास रॉडच्या परिस्थितीमध्ये काय असेल, जितके नंबर्स ऑफ प्रोटॉन्स असतील सपोज एक्स, तितकेच नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स कुणाकडे आहेत, तर ह्या ग्लास रॉडकडे आहेत. म्हणून आपण असं म्हणू शकतो की हा ग्लास रॉड सुरुवातीला न्यूट्रल होता. का, तर ह्या ग्लास रॉडवर असलेला जो नेट चार्ज आहे, नेट चार्ज तो होता 0, बरोबर आहे. आणि मग या सिल्क क्लोथवर असलेला नेट चार्ज सुद्धा 0. इथं चार्ज 0 आहे, नेट चार्ज, इथं सुद्धा चार्ज 0 आहे. याचा अर्थ मी असं म्हणतेय की जेवढी संख्या प्रोटॉनची ह्या ग्लास रॉडच्या ॲटममध्ये आहे, तेवढीच संख्या कुणाची आहे, तर इलेक्ट्रॉनची आहे. म्हणजे हा जो प्रोटॉनवर असलेला जो पॉझिटिव्ह चार्ज आहे, तो इलेक्ट्रॉनवर असलेल्या निगेटिव्ह चार्जला बॅलन्स करतो. आणि म्हणून त्या ऑब्जेक्टवर, त्या मटेरियलवर टोटल चार्ज राहत नाही, किंवा मग नेट चार्ज किती होऊन जातो, तर 0 होऊन जातो. जशी परिस्थिती ह्या ग्लास रॉडची, तशीच ह्या सिल्क क्लोथची सुद्धा. सपोज याचे प्रोटॉन आहेत वाय, आणि सिल्क क्लोथचे इलेक्ट्रॉनसुद्धा आहेत, तर वाय, बरोबर आहे. मग हा पॉझिटिव्ह चार्ज प्रोटॉनवर असलेला, इलेक्ट्रॉनवर असलेल्या निगेटिव्ह चार्जला बॅलन्स होतो, आणि सिल्क क्लोथवर असलेला नेट चार्ज होऊन जातो 0. ॲडिटिव्ह प्रॉपर्टी मी तुम्हाला शिकवलेली आहे, मग 0. पण मग आता तुम्ही फ्रिक्शन घडवून आणताय, तुम्ही रब करताय एक ग्लास रॉड एका सिल्क क्लोथवर, त्यावेळेस काय होतंय, ग्लास रॉडवरचे काही इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर होत आहेत. कोणाकडं, तर सिल्क क्लोथकडे. आणि मग अशा सिच्युएशनमध्ये होणार काय आहे, तर
इथ जी इलेक्ट्रॉनची संख्या आहे ग्लास रॉड वरच्या की जी ह्या सिल्क क्लोथ कडे जाईल त्याच्यामुळे ती संख्या काय होऊन जाणार आहे, कमी होऊन जाणार आहे. बघा आता ह्या ग्लास रॉड पासून किती इलेक्ट्रॉन सिल्क क्लोथ कडे गेले आपण म्हणतोय 1 2 3 4, 4 इलेक्ट्रॉन्स कुठून कुठे गेले तर ग्लास रॉड पासून सिल्क क्लोथ कडे गेले. म्हणजे इथं ग्लास रॉडच्या इलेक्ट्रॉनची संख्या कितीने कमी झाली तर 4 इलेक्ट्रॉन्सने कमी झाली, बरोबर आहे. मग प्रोटॉनची संख्या किती आहे तर x आणि ग्लास रॉड कडे असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या 4 ने कमी आहे. म्हणजे आता ह्या ग्लास रॉडचा जो नेट चार्ज आहे तो आहे +4e, बरोबर आहे. म्हणजे प्रोटॉनची संख्या, पॉझिटिव्ह चार्जची संख्या, प्रोटॉनची संख्या इलेक्ट्रॉनच्या संख्येपेक्षा 4 ने काय झाली, जास्त झाली. म्हणून हा जो ग्लास रॉड आहे त्याला मी म्हणेल पॉझिटिव्हली चार्ज्ड बॉडी. अशी बॉडी एखादी पॉझिटिव्हली चार्ज बॉडी होत असते किंवा निगेटिव्हली चार्ज बॉडी होत असते. मग बघा ग्लास रॉड आता झाला पॉझिटिव्हली चार्ज बॉडी. आता सिल्क क्लोथकडे बघूयात. सिल्क क्लोथमध्ये प्रोटॉनची संख्या होती वाय, इलेक्ट्रॉनची संख्या होती वाय, पण काही इलेक्ट्रॉन कुठं आले तर सिल्क क्लोथकडे आले, 1 2 3 4, 4 इलेक्ट्रॉनची संख्या. मग आता सध्या सिल्क क्लोथमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स होते त्या संख्येमध्ये किती इलेक्ट्रॉन्सने वाढ झाली तर 4 इलेक्ट्रॉन्सने वाढ झाली. म्हणजे इथं सिल्क क्लोथवर निगेटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉनमुळे तयार होणारा निगेटिव्ह चार्ज आता काय होणार आहे, जास्त होणार आहे. आणि प्रोटॉनची संख्या मात्र काय झाली तर कमी झाली. मग आता या सिल्क क्लोथवर असलेला नेट चार्ज किती असेल तर तो असेल -4e. -4e कळतंय. इलेक्ट्रॉन 4 इलेक्ट्रॉन जास्त झाले इथं. मग आता या सिल्क क्लोथवरती प्रोटॉनची संख्या 4 ने कमी, इलेक्ट्रॉनची संख्या 4 ने जास्त. इलेक्ट्रॉनवर असलेला चार्ज निगेटिव्ह चार्ज, म्हणून या सिल्क क्लोथवर असलेला जो निगेटिव्ह चार्ज आहे किंवा जो नेट चार्ज आहे तो निगेटिव्ह असेल आणि तो असेल -4e. कळतंय का, -4e. मग हा जो सिल्क क्लोथ आहे ती झाली निगेटिव्हली चार्ज बॉडी. ज्याच्याकडे इलेक्ट्रॉनची संख्या जास्त आहे, निगेटिव्हली चार्ज पार्टिकल जास्त आहे, तो इलेक्ट्रॉन होईल, तो मटेरियल, तो ऑब्जेक्ट होईल निगेटिव्हली चार्ज बॉडी. आणि ज्याच्याकडं प्रोटॉनची संख्या जास्त आहे, पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकलची संख्या जास्त आहे, तो होईल पॉझिटिव्हली चार्ज बॉडी. बघा का, तर ह्या ग्लास रॉडने इलेक्ट्रॉन्स लूज केले. निगेटिव्हली चार्ज पार्टिकल असलेला तो जो इलेक्ट्रॉन आहे तो ग्लास रॉडला सोडून गेला. इलेक्ट्रॉनची संख्या कमी झाली म्हणजे पॉझिटिव्ह चार्जेसची संख्या काय झाली, वाढली. जो नेट चार्ज आहे हा ग्लास रॉडवरचा तो झाला +4e, म्हणून हा जो ग्लास रॉड आहे तो असणार आहे पॉझिटिव्हली चार्ज रॉड, तो असणार आहे पॉझिटिव्हली चार्ज बॉडी. आणि सिल्क क्लोथच्या केसमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या 4 ने वाढली, म्हणजे सिल्क क्लोथवर असलेला निगेटिव्ह चार्ज वाढला. कितीने वाढला, -4e ने वाढला. म्हणजे आता सिल्क क्लोथकडे असलेल्या पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकलची संख्या इलेक्ट्रॉनच्या संख्येपेक्षा 4 ने कमी झाली. म्हणजे जो चार्ज या सिल्क क्लोथवर जास्त आहे त्यामुळं हा सिल्क क्लोथ काय होणार आहे तर त्या टाईपच्या बॉडीमध्ये कन्वर्ट होणार आहे. म्हणजे हा सिल्क क्लोथ आता असेल निगेटिव्हली चार्ज बॉडी, निगेटिव्हली चार्ज्ड बॉडी. आलं लक्षात, दोन ज्या बॉडीज असतात त्या फ्रिक्शनमुळं काय होतं तर त्या ॲटममध्ये असलेले इलेक्ट्रॉन्स त्या बॉडीच्या सरफेसवर येतात. म्हणजे आता ग्लास रॉडवरती मी सिल्क क्लोथ घासतीये, रब करतीये, फ्रिक्शन होणार आहे त्यांच्यामध्ये. मग ह्या रबिंगमध्ये काय होईल तर त्या ग्लास रॉडच्या ॲटममध्ये असलेले काही इलेक्ट्रॉन्स ग्लास रॉडच्या सरफेसवर येतील. आणि नुसते सरफेसवर येऊन थांबणार नाहीत तर ते ट्रान्सफर होतील. कुठं ट्रान्सफर होणार आहेत तर सिल्क क्लोथवर ट्रान्सफर होणार आहे. आणि त्यातून तयार होणार आहे दोन टाईपच्या बॉडी. एक असेल पॉझिटिव्हली चार्ज बॉडी आणि दुसरी असेल निगेटिव्हली चार्ज बॉडी. पॉझिटिव्हली चार्ज बॉडी कधी तयार होते, ज्या वेळेस त्या बॉडीवरचे निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स निघून जातात, दुसऱ्या सिस्टीमवरती ट्रान्सफर होतात, सिस्टीमच्या दुसऱ्या भागामध्ये त्यांचं ट्रान्सफर केलं जातं. अशा सिच्युएशनमध्ये निगेटिव्ह चार्ज कमी झाला, पॉझिटिव्ह चार्ज वाढला, म्हणून ती बॉडी असेल पॉझिटिव्हली चार्ज बॉडी. की जशी ह्या आपल्या सिस्टीममध्ये ग्लास रॉड ही काय आहे तर पॉझिटिव्हली चार्ज बॉडी. आणि सिल्क क्लोथच्या बाबतीत काय होणार आहे,
प्रोटॉन हे इलेक्ट्रॉनच्या संख्येपेक्षा कमी आहेत, इलेक्ट्रॉन संख्येने जास्त आहेत, म्हणून सिल्क क्लोथ काय होणार आहे तर निगेटिवली चार्ज बॉडी. कळतंय तुम्हाला? आपल्याला हे शिकायचं नाही आहे, आपल्याला कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज शिकायचं आहे. पण मग तुम्हाला निगेटिवली चार्ज बॉडी आणि पॉझिटिवली चार्ज बॉडी कधी तयार होतात, फ्रिक्शनमुळं त्या तयार होतात, हे समजण्यासाठी मी तुम्हाला आधी हे समजावून सांगितलेलं आहे. आता हा चार्ज कॉन्झर्व कसा केला जातो ना, त्याबद्दल बोलूयात. आता आपण एक आयसोलेटेड सिस्टीम कन्सिडर करूयात. बघा, हे मी एक ॲटमॉस्फिअर ड्रॉ केलं किंवा फ्री स्पेस ड्रॉ केलाय असं समजा. आणि आपल्याकडं काय आहेत तर दोन बॉडीज आहेत किंवा दोन ऑब्जेक्ट आहेत. हे दोन ऑब्जेक्ट एका आयसोलेटेड सिस्टीमचा पार्ट आहे. आयसोलेटेड सिस्टीम, एखादी सिस्टीम आयसोलेटेड कधी बनते, ज्यावेळेस ती आजूबाजूच्या किंवा ह्या सिस्टीमच्या बाहेर जे काही आहे त्यासोबत इंटरॅक्ट होत नाही अशा सिच्युएशनमध्ये. ठीक आहे, आता बघा, मी असं म्हणते, सपोज ही जी बॉडी आहे तिच्यावरचा चार्ज आहे, मी म्हणते की +3 μC. या बॉडीवर असलेला जो नेट चार्ज आहे, ठीक आहे, पॉझिटिवली चार्ज बॉडी आहे आणि तिच्यावर किती चार्ज आहे तर +3 μC. दुसरी ही एक बॉडी आहे, त्या बॉडीवरचा चार्ज आहे सपोज +5 μC. आता तुम्हाला सांगायची गरज नाही, मी ज्यावेळेस इथं प्लस लिहिते याचा अर्थ ही आहे पॉझिटिवली चार्ज बॉडी की जिच्यावर आहे +3 μC इतका चार्ज, आणि ही सुद्धा काय आहे तर पॉझिटिव्हली चार्ज बॉडी की जिच्यावर आहे +5 μC इतका चार्ज. आणि ह्या दोन बॉडीज आयसोलेटेड सिस्टीमचा भाग आहे, म्हणजे यातून कुठल्याही प्रकारची एनर्जी बाहेर जात नाही, फ्री स्पेसमध्ये जात नाही, किंवा बाहेरून काही एनर्जी इथं येणार नाही, किंवा इथला जो काही चार्ज आहे तो बाहेर जाणार नाही आणि बाहेरचा जो चार्ज आहे तो आतमध्ये येणार नाही. ह्या दोन्ही ऑब्जेक्ट बाहेरच्या फ्री स्पेसमध्ये असलेल्या किंवा बाहेर जे माध्यम आहे त्या माध्यमाबरोबर इंटरॅक्ट होत नाही. म्हणजे कसं सांगू मी तुम्हाला, बघा आता हा इथला सपोज 3 μC इतका जो चार्ज होता त्यातला +1 μC इतका चार्ज बाहेर निघून गेला, डिस्ट्रॉय झाला, असं होणार नाही ज्यावेळेस तुमची सिस्टीम काय आहे तर आयसोलेटेड सिस्टीम. किंवा असंही होणार नाही आहे की बाहेरचा +2 μC इतका चार्ज कुठे आला तर सिस्टीमच्या आतमध्ये आला, हा या 3 μC इतक्या चार्ज असलेल्या बॉडीबरोबर इंटरॅक्ट झाला किंवा ह्या बॉडीवरच्या चार्जमध्ये तो ॲड झाला, असंही होणार नाही. असं ज्यावेळेस केलं जातं किंवा असं ज्यावेळेस होत असतं त्यावेळेस मी असं म्हणू शकते की ही जी सिस्टीम आहे ती काय आहे तर आयसोलेटेड सिस्टीम आहे. ह्या सिस्टीममधल्या बॉडीज एकमेकींसोबतच इंटरॅक्ट होतात, म्हणजे ही जी पहिली बॉडी आहे ती दुसऱ्या बॉडीबरोबर इंटरॅक्ट होईल आणि दुसरी बॉडी पहिल्या बॉडीबरोबर इंटरॅक्ट होईल. तुम्ही म्हणाल की इंटरॅक्ट होणं म्हणजे काय, तर चार्जेसची देवाणघेवाण करणं. ठीक आहे, म्हणजे चार्ज द्यायचा जरी असेल ह्या पहिल्या बॉडीला तर ही दुसऱ्याच बॉडीला देणार आहे, बाहेर देणार नाही किंवा बाहेरून ती चार्ज घेणार नाही. आणि ह्या दुसऱ्या बॉडीला जर चार्ज द्यायचा असेल किंवा कुणाचा जर घ्यायचा असेल तर ती ह्या पहिल्याच बॉडीला देईल, ती बाहेर कुठेही चार्ज लूज करणार नाही. ठीक आहे, म्हणजे दोन बॉडीज अशा सिस्टीमचा भाग असतील की जी सिस्टीम बाहेरच्या ॲटमॉस्फिअर बरोबर, बाहेरच्या फ्री स्पेस बरोबर, बाहेरच्या मीडियम बरोबर इंटरॅक्ट होत नाही, तिला तुम्ही म्हणायचं आयसोलेटेड सिस्टीम. ठीक आहे, मग बघा आता आपण विचार काय करतोय, या आयसोलेटेड सिस्टीममध्ये ज्या दोन बॉडीज आहेत त्यांच्यावर असलेला नेट चार्ज आपण डिस्कस करतोय. ठीक आहे, नेट चार्ज आयसोलेटेड सिस्टीम आहे, लक्षात राहील. ठीक आहे, आता ह्या दोन सिस्टीममध्ये इंटरॅक्ट कोण कोणाबरोबर करत आहे, पहिली बॉडी दुसऱ्या बॉडीबरोबर किंवा दुसरी बॉडी पहिल्या बॉडीबरोबर इंटरॅक्ट होणार आहे, बाहेर कुणाही सोबत इंटरॅक्शन नाही. ठीक आहे, मी आता असं मानते की ह्या पहिल्या बॉडीने काहीतरी चार्ज दुसऱ्या बॉडीवर देऊ केला. ठीक आहे, आधी जर ह्या आयसोलेटेड सिस्टीममध्ये असलेल्या दोन बॉडीवरचा नेट चार्ज जर मी फाइंड आउट केला, आधी नेट चार्ज फाइंड आउट करून घेऊ, या बॉडीवर होतात
प्लस 3 मायक्रोकुलम प्लस 3 मायक्रोकुलम आणि या बॉडीवर होता प्लस 5 मायक्रोकुलम प्लस 5 मायक्रोकुलम। तुम्हाला ॲडिटिव्ह नेचर ऑफ चार्ज तर माहितीच आहे। हा प्लस 3 मायक्रोकुलम ह्या प्लस 5 मायक्रोकुलम बरोबर मी काय करू शकते तर ॲड करू शकते आणि ह्या आयसोलेटेड सिस्टीमवर असलेला जो टोटल चार्ज आहे तो चार्ज झाला 8 मायक्रोकुलम प्लस 8 मायक्रोकुलम। येते का तुमच्या लक्षात? मग आता आयसोलेटेड सिस्टीमच्या बाहेर चार्जेसची देवाणघेवाण होत नाही किंवा बाहेर एखाद्या माध्यमातून किंवा फ्री स्पेसमधून चार्ज आयसोलेटेड सिस्टीममध्ये येत नाही। जी काही देणं घेणं आहे ते ह्या दोन बॉडीजमध्येच चालतं। मग अशा पद्धतीने चार्ज काय केला जातो तर कॉन्झर्व केला जातो। आणि तो चार्ज कॉन्झर्व कसा होतोय त्याबद्दलचं डिस्कशन आपण इथं करतोय, ठीक आहे? मग आता बघा हां, की आपण फ्रिक्शन घडवून आणलं, याचे जे काही चार्जेस आहेत म्हणजे इलेक्ट्रॉन्स आहेत ते आपण सरफेसवर आणले, ते सरफेसवरती आणले गेले आणि ते ट्रान्सफर झाले कुठं? इथं। म्हणजे आपण ह्याला समजू शकतो की हा ग्लास रॉड आहे आणि हे हा काय आहे तर सिल्क क्लोथ आहे। ग्लास रॉडवरचे काही इलेक्ट्रॉन्स कुठे गेले तर इथे गेले। बरं, मग आता किती चार्ज लूज केला ह्या पहिल्या बॉडीने? तर आपण असं म्हणूयात की प्लस 1 मायक्रोकुलम इतका चार्ज लूज झाला। आणि कुठे गेला तो? तर ह्या दुसऱ्या बॉडीकडे गेला। दुसऱ्या बॉडीवरती तो चार्ज काय झाला? ट्रान्सफर झाला। मग आता यामुळे होईल काय? आधी इथं होता 3 मायक्रोकुलम पण मग त्यातला 1 मायक्रोकुलम तर निघून चालला ना दुसऱ्या बॉडीकडं। मग इथं आता चार्ज 3 कुलम राहील का? नाही। इथं चार्ज किती राहिला तर प्लस 2 मायक्रोकुलम। का? तर 1 मायक्रोकुलम आपण लूज करतोय। आणि दुसऱ्या बॉडीवर की जिथं 5 मायक्रोकुलम होता त्याला आता प्लस 1 मायक्रोकुलम देऊ केला पहिल्या बॉडीने। म्हणजे इथं आता प्लस 5 मायक्रोकुलम राहणार नाही, इथं राहील प्लस 6 मायक्रोकुलम, ठीक आहे? म्हणजे पहिल्या बॉडीने चार्ज लूज केलाय आणि दुसऱ्या बॉडीने चार्ज ॲक्सेप्ट केलाय। बघा, पहिल्यासारखं चार्जेस पण तुम्हाला दिसत नाही आहेत। इथं 3 होते, इथं तुम्हाला दिसत आहे 2 मायक्रोकुलम, आधी इथं 5 होते, इथं तुम्हाला दिसत आहे 6 मायक्रोकुलम। म्हणजे मग आता या सिस्टीमसाठीचा जो नेट चार्ज आहे तो आपण काय करूयात? कॅल्क्युलेट करूयात। नेट चार्ज ऑफ आयसोलेटेड सिस्टीम इज इक्वल टू, इथं झाला प्लस 2 मायक्रोकुलम आणि इथं असेल प्लस 6 मायक्रोकुलम। टोटल चार्ज किती झाला तर प्लस 8 मायक्रोकुलम। बघा, आधी सुद्धा चार्ज किती होता तर 8 मायक्रोकुलम होता आणि नंतर सुद्धा चार्ज किती आहे तर प्लस 8 मायक्रोकुलम आहे। याचा अर्थ ह्या सिस्टीममधून चार्ज बाहेर गेला का? नाही गेला। आयसोलेटेड सिस्टीममध्ये ज्या दोन बॉडीज होत्या त्यांच्यामध्येच काय झाली? चार्जेसची देवाणघेवाण झाली आणि म्हणून त्या सिस्टीममधला जो टोटल चार्ज आहे किंवा नेट चार्ज आहे तो काय केला गेला? कॉन्झर्व केला गेला। येते का तुमच्या लक्षात? एक बॉडी पॉझिटिव्हली चार्ज आहे, दुसरी बॉडी निगेटिव्हली चार्ज आहे, त्यांच्यामध्ये पण आपण असं करू शकतो। बघा, मी सांगते तुम्हाला, प्रत्येक वेळेस दोन्हीही बॉडी पॉझिटिव्हली चार्ज बॉडी असतील एका आयसोलेटेड सिस्टीममध्ये तर असं नाही। एक पॉझिटिव्हली चार्ज बॉडी असू शकते, एक निगेटिव्हली चार्ज बॉडी असू शकते। आहेत कशामध्ये? तर आयसोलेटेड सिस्टीममध्येच आहेत। मग बघा, आता पूर्वीसारखंच एका बॉडीवर आहे पॉझिटिव्ह चार्ज प्लस 2 मायक्रोकुलम, दुसऱ्या बॉडीवर आहे निगेटिव्ह चार्ज मायनस 6 मायक्रोकुलम। तर ह्या आयसोलेटेड सिस्टीमवर असलेला नेट चार्ज किती होईल बरं? तर प्लस 2 मायक्रोकुलम प्लस मायनस 6 मायक्रोकुलम। ॲडिटिव्ह नेचर ऑफ चार्ज, ॲडिशन तर करायची मला, ठीक आहे? मग प्लस 2 मायक्रोकुलम प्लस मायनस मायनस 6 मायक्रोकुलम, प्लस 2 मायक्रोकुलम आणि मायनस 6 मायक्रोकुलम काय होणार आहे? मायनस 4 मायक्रोकुलम। म्हणजे ह्या आयसोलेटेड सिस्टीमवर असलेला जो नेट चार्ज टोटल चार्ज असणार आहे मायनस 4 मायक्रोकुलम, ठीक आहे? आता आपण काय करूयात? प्लस 1 मायक्रोकुलम इतका चार्ज इथं ट्रान्सफर करूयात दुसऱ्या बॉडीवर। ही पहिली बॉडी, ही दुसरी बॉडी। मग आता एक कमी झाला ह्या सिस्टीममधून, प्लस 1 मायक्रोकुलम कमी झाला, म्हणजे इथं 2 मायक्रोकुलम राहील का? आता नाही, इथं राहील प्लस 1 मायक्रोकुलम, बरोबर आहे? आणि हा प्लस 1 मायक्रोकुलम इथं ॲड झालाय, इथं ॲड झालाय, त्यावेळेस हा मायनस 6 राहणार आहे का? नाही, मायनस 6
प्लस वन मायक्रोकुलम, इथं होता मायनस सिक्स मायक्रोकुलम, ते त्याला तुम्ही देऊ केला प्लस वन मायक्रोकुलम. आता या दुसऱ्या बॉडीवर असलेला नेट चार्ज किती झाला, तर मायनस फाईव्ह मायक्रोकुलम. ठीक आहे, मग मी इथे लिहिते मायनस फाईव्ह मायक्रोकुलम. ठीक आहे, आता या बॉडीवर, या आयसोलेटेड सिस्टीम मध्ये या पहिल्या बॉडीपासून दुसऱ्या बॉडीवर गेलेल्या चार्जेसमुळं या सिस्टीमचा जो नेट चार्ज तयार होणार आहे तो किती तयार होणार आहे पाहूयात आपण. तो जर प्लस फोर मायक्रोकुलम इतका तयार झाला तर आपण बिनधास्त म्हणायचं की आयसोलेटेड सिस्टीममधला चार्ज कुठेही बाहेर जात नाही, बाहेरच्या सिस्टीमबरोबर तो इंटरॅक्ट होत नाही आणि बाहेरून तो चार्ज आतमध्येही येत नाही. ठीक आहे, मग आता करते बघा मी. मायनस फोर मायक्रोकुलम आलाय, लक्षात राहू दे. मायनस फोर मायक्रोकुलम चार्ज ट्रान्सफर होण्याच्या आधी, आता चार्ज ट्रान्सफर झाला, प्लस वन मायक्रोकुलम हा कोणाबरोबर इंटरॅक्ट होतोय, आता तो दुसऱ्या बॉडीवर असलेल्या चार्ज बरोबर, की ज्याच्यावर किती चार्ज आहे, तर मायनस फाईव्ह मायक्रोकुलम. मला ह्यांची काय करायची होती, ॲडिशन करायची होती का, तर जो इलेक्ट्रिक चार्ज आहे तो ॲडिटिव्ह नेचर फॉलो करतो, त्याचं नेचर ॲडिटिव्ह आहे, म्हणजे मी ॲड करू शकते. प्लस वन मायक्रोकुलम प्लस मायनस मायनस वन मायक्रोकुलम मायनस फाईव्ह मायक्रोकुलम, म्हणजे किती आली ही ॲडिशन, प्लस मायनस 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 फोर मायक्रोकुलम. येतंय का तुमच्या लक्षात, म्हणजे बघा चार्जेस ट्रान्सफर होण्याच्या आधी जो नेट चार्ज होता तो होता मायनस फोर मायक्रोकुलम. प्लस वन मायक्रोकुलम चार्ज दुसऱ्या बॉडीवर ट्रान्सफर झाल्यानंतरचा जो नेट चार्ज होता तो होता मायनस फोर मायक्रोकुलम. म्हणजे या आयसोलेटेड सिस्टीमच्या नेट चार्जवर, टोटल चार्जवर काही अफेक्ट होतो का, नाही. ज्यावेळेस दोन बॉडी एकमेकांबरोबर काय करतात, तर इंटरॅक्ट करतात. म्हणजे मी असं म्हणू शकते की या सिस्टीमचा जो नेट चार्ज आहे किंवा टोटल चार्ज आहे तो कसा आहे, तर कॉन्झर्व आहे, तो कॉन्स्टंट राहतो, तो काही चेंज होत नाही, बदलत नाही. मग हे एकदम सिम्प्लिफाय करून आपण कसं काय म्हणू शकतो, तर टोटल चार्ज ऑफ अन आयसोलेटेड सिस्टीम ऑलवेज रिमेन्स कॉन्झर्व. एका आयसोलेटेड सिस्टीमचा जो टोटल चार्ज आहे किंवा नेट चार्ज आहे तो नेहमीच कसा असतो, तर कॉन्झर्व्ड असतो, तो नेहमीच काय केला जातो, कॉन्स्टंट ठेवला जातो, कॉन्स्टंट राहतो तो. आणि म्हणून मग आपण म्हणतो की चार्ज काय फॉलो करतोय, तर एक आयसोलेटेड सिस्टीम काय फॉलो करते, तर कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. आणि अशा प्रकारे चार्ज काय होतो, तर कॉन्झर्व होतो. एका आयसोलेटेड सिस्टीमचा जो टोटल चार्ज आहे तो नेहमीच कॉन्झर्व राहतो. ठीक आहे, मी तिसरी प्रॉपर्टी डिस्कस केली होती तुमच्यासोबत, कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. चार्जचं एका आयसोलेटेड सिस्टीममध्ये कॉन्स्टंट राहणं कसं शक्य होतं ते आज आपण डिस्कस केलं. आता पुढच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत कुलम्स लॉ. मग भेटूयात आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.